नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा फ्रेंड्स आज मी तुम्हाला आलू पालक ही रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की चपाती फुलका काहीही न खाता नुसतीच भाजी खाऊन टाकतील मुलं ही इतकी चवदार आहे बऱ्याचदा मुलं पालक खायला नाटकं करतात त्यामुळे अशा पद्धतीने जर भाजी दिली ना तुम्ही टिफिनला द्या किंवा घरी करा एनी टाईम ही भाजी संपेलच संपेल ह्याची मी गॅरंटी देते माझ्या घरात ही जेव्हाही मी भाजी बनवते कधीही शिल्लक राहत नाही तर चला मग बघूया ह्या टेस्टी अशा आलूपालकसाठी काय काय साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिऱ्याला छान तडतडू द्या म्हणजे त्याचा स्वाद बाहेर येईल त्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेला आहे पाव टीस्पून हिंग हिंगही छान क्रॅकल झालेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा इन्ग्रेडियंट बारीक कापलेला लसूण इथे क्रश केलेला किंवा पेस्ट केलेला लसूण वापरायचा नाही आहे नाही तर ती चव येणार नाही तर एक मोठा चमचाभर मी बारीक कापलेला लसूण टाकला आणि अशा पद्धतीने लालसर होऊ द्या त्या लसणाचा पूर्ण स्वाद असा तेलामध्ये आला पाहिजे त्यानंतर इथे बारीक कापलेला कांदा घातलेला आहे साधारण दोन मिडियम साईजचे कांदे होते ज्याला मी एक ते दोन मिनिट परतवून घेतलेलं आहे खूप लालसर करायचे नाही आहेत का ते मी नंतर सांगते तर हलके कांदे परतवून घेतल्यानंतर ह्यावरती मी तीन मिडियम साईजचे बटाटे आहेत ज्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आहेत बारीक करायच्या नाही आहे, जचा फोड़ी थेवाई चा आहे। बारिक कराई चा है। एका बटाट्याच्या चार किंवा आठ अशा फोडी करू शकता डिपेंड बटाटा किती मोठा आहे किंवा लहान आहे एक ते दोन मिनिट परतवून घेतलेला आहे आणि आता ह्यावरती मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून बटाटा पटकन शिजेलसुद्धा आणि त्यात चवसुद्धा उतरेल आता हा बटाटा मी झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवून घेणार आहे किंवा परतवून घ्यायचा आहे हे बघू शकता चार ते पाच मिनिटामध्ये कांदा जो आहे कितपत छान असा फ्राय झाला आहे म्हणून म्हटलेलं आधीच खूप लालसर करू नका नाहीतर बटाट्याबरोबर तो कांदा जळून जाईल बटाट्याचा पण छान रंग बदललेला आहे आणि इथे बघू शकता बटाटा थोडासा शिजला पण गेला आहे ऑलमोस्ट हा एटी टू नाइंटी पर्सेंट बटाटा शिजला गेला आहे कारण बटाट्याला शिजायला वेळ लागतो पालक ही खूप पटकन शिजली जाते म्हणून आधी बटाटा शिजवून घ्यायचा आहे तेलावरच मग वेगळा पाण्यात बॉईल करण्याची गरज नाही आहे आता त्यानंतर मी टाकलेला आहे बारीक कापलेला टॉमॅटो तर हा एक मोठासा टॉमॅटो होता त्याला मी बारीक कापून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने परतवून घ्यायचा आहे आता यावरती मी धणे पूड टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट एक चमचाभर आहे त्याचसोबत हळद पाव चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता इथे मी जिरे पावडर वापरली आहे अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला एक चमचा टाकलेला आहे पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे मसाल्यांपुरतं आधी मी बटाट्यांवरती पण मीठ टाकलेलं त्यामुळे हो त्या पद्धतीने ॲडजस्ट करून टाकायचं आहे सर्व मसाले एकजीव करून परतवून घ्यायचे आहेत छान खमंग असं झाले पाहिजेत तुम्ही आत्ताच याचा रंग बघू शकता किती टेम्पटिंग असा दिसतो आहे साधारण एक ते दोन मिनटासाठी मी वाफ काढली आहे फक्त टॉमॅटो मऊ होण्याकरता हे बघा टॉमॅटो छान मऊ झालेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्यात पालक टाकायचे आहे टॉमॅटो मऊ झाल्याशिवाय ह्यामध्ये पालक अजिबात नका टाकू आता मी पालक टाकलेली आहे इथे एक मीडियम साईजची जुडी घेतलेली मी आणि त्याला स्वच्छ धुवून नंतर कापून घेतलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे कारण बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे पालकाला जराही वेळ नाही लागत तीन ते चार मिनटामध्ये पालक लगेचच मऊ होतो छान आणि आता बघू शकता व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे अगदी जसं म्हटलं हलक्या हातानेच मिक्स करून घेतलेली आहे ही आत्ताच भाजी इतकी चवदार अशी दिसत आहे ना की तुमच्यात सोडं माझ्याही तोंडाला पाणी येतं आहे तर आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे सगळ्यात शेवटी टाकणार आहे आणखी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट हा आहे चाट मसाला तर एक छोटा चमचा चाट मसाला टाका या भाजीची चव आणखी बदलून जाईल पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे ही भाजी करतानाच्या ज्या टिप्स आहेत अगदी सोप्या आहेत बारीक कापलेला जो लसूण आहे ना तो कंपल्सरी तुम्हाला वापरायचा आहे त्याचसोबत जो चाट मसाला आपण सिक्रेट मसाल्यामध्ये टाकलेला आहे तो बाकी सर्व तर मसाले आणि कांदा टॉमॅटो आपण नेहमीच भाजीला वापरतो पण तरीसुद्धा ती धाब्याची टेस्ट नाही आहेत तर आता इथे मी झाकण ठेवून साधारण एक तीन ते चार मिनिट वाफ काढलेली आहे पालक शिजायला तसाही वेळ नाही लागत बघू शकता पालकाने छान असं पाणीसुद्धा सोडलेलं आहे पालक बघूनच कळतं आहे की व्यवस्थित शिजला गेलेला आहे ओवरकूकसुद्धा झालेला नाही आहे तुम्ही हवं तर एखादा देट दाबून बघू शकता भाजी शिजली आहे की नाही ही भाजी करतानाच्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप फॉलो करा तरच तुमची तशीच्या तशी, तशी परफेक्ट टेस्टची भाजी बनेल बऱ्याचदा मुलं जेव्हा पालक नाही खात ना तर ही ट्रिक ट्राय करून बघा पालक खातीलच खातील तर खातील। जर तुम्हाला ही आजची चटपटीत अशी आलू पालक ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की द्या त्याचसोबत त्याचसोबत रेसिपी शेअर देखील करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा जेणेकरून जेव्हा कधी मी रेसिपी टाकेल सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया अशा टेस्टी आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय